जर आपल्याला विचारलं गेलं की प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या शरीराचे बेसिक युनिट काय आहे तर मला खात्री आहे की तुमचं त्वरित उत्तर असेल सेल्स ही आता एक साहजिक गोष्ट वाटते पण ह्या वस्तुस्थितीचा शोध कसा लागला सेल्सना इतके सुरेख समजून घेण्यासाठी त्याच्यावर कोणी इतकं काम केलं ह्या प्रश्नांची उत्तरं या, या व्हिडिओमध्ये शोधूया त्यासाठी आपण काळात मागे प्रवास करूया आणि सेल्फ स्टडीजच्या इतिहासामधील महत्वाचे टप्पे समजून घेऊया सुमारे सोळाशे पासष्टच्या काळात रॉबर्ट हुक नावाच्या एका दिग्गज इंग्रजी शास्त्रज्ञाला एक मनोरंजक कल्पना सुचली तो काळ हा आजच्या काळातील मायक्रोस्कोप असलेल्या नवीन संशोधित इन्स्ट्रुमेंट्सनी गाजवलेला होता रॉबर्ट हुक यांनी स्वरचित मायक्रोस्कोपखाली एका कॉर्कचा पातळ स्लाइस पाहिला त्यांना या रचना एमटी आणि प्रॉमिनंट बॉर्डर्स असल्याचे दिसले हे अजून कोणत्या रचनेसारखे दिसत आहेत का अगदी पहिल्या नजरेत हे हनी कोम स्ट्रक्चर सारखे दिसतात पण रॉबर्ट हुक यांना या रचना मॉनेस्टरी जिथे मॉन्क्स राहतात यामधील लहान खोल्यांसारख्या दिसू लागल्या हे लक्षात घेऊन त्यांनी या एमटी स्ट्रक्चर्सना सेल्स असे नाव दिले सेल्स का सेल्स या शब्दाचा लिटरल अर्थ म्हणजे मॉँक्स किंवा नन्स राहत असलेल्या एम्टी रूम्स असा होतो म्हणूनच त्यांनी या स्ट्रक्चर्सची नावे सेल्स अशी ठेवली अशा प्रकारे सेल्स या शब्दाचा असा वापर करणारे ते प्रथमच होते जरी ह्यांचा शोध अप्रतिम असला तरी हा एवढा शोध जीवांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा आहे असं तुम्हाला वाटतं का त्यांनी पाहिलेले सेल्स हे एम्टी सारखे होते मग ह्या आतून रिकाम्या असलेल्या सेल्सचा नेमका काय अभ्यास केला जाऊ शकतो खरं तर आपल्या मार्गात अजून बरंच काही आहे आता या काळात पुढे सरकूया काच आणि लेन्सेसने मोहित झालेल्या ले अँटॉन्वेन लेवन हुक नावाच्या डच व्यावसायिकाने स्वतःचा असा एक मायक्रोस्कोप बनवला अनेकदा फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांनी स्वरचित अशा मायक्रोस्कोपचा एक उत्कृष्ट नमुना बनवला जो आज उपलब्ध असलेल्या अनेक मायक्रोस्कोप्सपेक्षा चांगला मानला जाऊ शकतो ऑब्झर्वेशन्सनी फॅसिनेट होऊन त्यांनी त्यांच्या मायक्रोस्कोपखाली डेंटल स्क्रेपिंग्सची तपासणीही केली जरी हे विचित्र वाटत असेल तरी मायक्रोस्कोपखाली लाईव्ह सेल्सचे से निरीक्षण करणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले डेंटल स्क्रेपिंग्जमध्ये त्यांनी काय ऑब्झर्वेशन्स केले असेल असं तुम्हाला वाटतं तिथे असंख्य लहान बॅक्टेरिया होते हे आज आपण सहजपणे ओळखू शकतो पण असे नाव त्यांनी दिले नाही त्याऐवजी त्यांनी ह्या छोट्या स्ट्रक्चर्सना अॅनिमॅलक्युल्स म्हणून संबोधित केले कारण त्यांच्यासाठी ते मुव्हिंग अॅनिमल्स सारखेच होते अशा प्रकारे सेल्स स्टडीजच्या इतिहासामधील माईल्ड स्टोन्स गाठले गेले रॉबर्ट हुक यांनी प्रथम सेल्स पाहिले आणि त्यांना संबोधित करण्यासाठी हा शब्द देखील अस्तित्वात आणला त्याचप्रमाणे अँटॉन वॅन लेव्हन हुक यांनी प्रथमच लाईव्ह सेल्सचे निरीक्षण केले तथापि हे इतिहासाबद्दल होते सेल्सचा शोध कसा लागला आणि कार्यक्षमतेने रचल्या गेलेल्या मायक्रोस्कोपच्या खाली ते सेल्स कसे दिसले पण आज जर आपण आपल्या मायक्रोस्कोपच्या खाली सेल्सना पाहू इच्छित असलो तर त्यासाठी काय करावं यासाठी एक मनोरंजक प्रक्रिया आहे मायक्रोस्कोपच्या खाली सेल्स कशा दिसू शकतात यावर एक नजर टाकू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्लाइड प्रिपरेशनच्या इंटरेस्टिंग प्रोसिजरसह